पंढरपूरचे कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील असतील, स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक असतील, यशवंत भाऊ असतील आणि नंतर भारतनाना असतील, ह्या दिग्गजांनी पंढरपूर तालुक्याचं राजकारण करत असताना एकमेकाच्या विरोधामध्ये जरी हे लढले असले, यांचे वैचारिक मतभेद जरी असले, तरी ह्यांनी कधीही वैयक्तिक कोणाच्या गावावर जाऊन त्या नेत्याच्या गावात जाऊन कधी सभा घेतलेल्या नाहीत. पण काल नवीन पायंडा ह्या तालुक्यामध्ये पाळला गेला, जे नवं नेतृत्व स्वतःला समजून पुढे येऊ लागले त्यांनी आणि काही बगलबच्च्यांनी येऊन गावामध्ये काल सभा घेतली, घेण्याबद्दल दुमत नाही, पण नेत्याच्या गावात सभा घेऊन नेत्यावरच आरोप करत सुटायचं आणि दादांच्या स्वर्गीय दादांनी घडवलेल्या या गावाला वेगळं वळण लावायचं, भावभावकीत भावभावात भांडणं लावायची, हे प्रकार सध्या चालू आहेत. आणि जे आमचं दैवत आहे, आमच्या कुलदैवतानंतर ज्याला आम्ही मानतो, ते आमचे स्वर्गीय वसंतदादा काळेसाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी हार घातला, येऊन पूजा केली, ते भ्रष्ट आहात, या गावाला आम्हाला मान्य नाहीत, त्यामुळं आम्ही आज दादांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करणार आहोत. आणि काल बोललं गेलं की बाबा बऱ्याच काही गोष्टी या गावातल्या आहेत केलेत, आज आम्ही सभासद लोक कुठल्याही आमच्या नेत्यांना माहीत नसताना आज इथे एकत्र जमलो. आम्ही येणाऱ्या रविवारी संध्याकाळी 7-7:30 वाजता चेअरमन साहेबाला, कल्याणराव काळे साहेबांना, समाधान दादाला या गावात बोलवणार आहे. आणि ह्या वाडी कुरलीचं गाव कसं तुमच्या पाठीमागं आहे आणि किती लोक आहेत, फक्त वाडी कुरलीचीच लोक दिसतील. मीडियावाल्यांना माझी विनंती असेल की रविवारी तुम्ही येऊन ह्या वाडी कुरली गावातल्या सभेमध्ये प्रत्येकाची बाईट घ्यावी आणि तो कुठला आहे, तो सभासद आहे का हे प्रश्न तुम्ही विचारावत आणि मग तुम्हाला वाडी कुरली गाव कोणाच्या मागं आहे हे प्राधान्याने समजा.